हॅलो, नमस्कार. मी आहे सोनाली. तर आत्ता आपण पोहोचलो आहोत दिवे आगार येथे असलेलं श्री सुवर्ण गणेश मंदिरामध्ये. कोकणातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवे आगार हे अतिप्राचीन निसर्गरमणीय एक गाव आहे. इथे असलेला निळाशार अथांग समुद्र, नारळा सुपारीच्या झाडांमध्ये लपलेली तुमदार येथे असलेली कौलारू घरं, असा रमणीय निसर्ग दिवे आगारला लाभला आहे. गेल्या 10 वर्षापासून या गावाला प्रसिद्ध तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले. ते तिथे सापडलेल्या सोन्याच्या गणपतीमुळे सुवर्ण गणेश इतिहास खूपच आकर्षक आहे. द्रौपदी पाटील या महिलेच्या बागेत जमीन खोदण्याचे काम सुरू असताना एक लोखंडी पेटीत गणपतीची सोन्याची मूर्ती सापडली. सुमारे 1000 वर्षापूर्वीची ही मूर्ती असून 52 कशी सोन्याची, 1 किलोहून अधिक वजनाची ही मूर्ती आहे. 17 नोव्हेंबर 1997 रोजी ही मूर्ती सापडली. सोबत काही सोन्याचे दागिने होते. चमत्कार म्हणजे त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती. निसर्गाने दिलखुलासपणे दान दिलेल्या दिवे आगारला परमेश्वराचाही वरद हस्त लाभला आहे. 1997 ते 2012 सालापर्यंत ही मूर्ती दिवे आगार सुवर्ण मंदिरात स्थापित होती. मात्र 2012 साली ती सुवर्ण मूर्ती चोरीला गेली. 24 मार्च 2012 साली गणपती मंदिरात ही चोरीची घटना घडली होती. दरोडेखोरांनी 2 सुरक्षारक्षकांची हत्या करून मंदिरातील सुवर्ण मूर्ती आणि सोने पळवून नेले होते. रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा सुवर्ण गणपती मंदिरातील सोन्याची मूर्ती चोरीला गेल्याने सर्वजण चकित झाले होते. दरोडेखोरांनी चोरी केलेला सोन्याच्या गणपतीचा मुखवटा चोरून विकला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावेपर्यंत मुखवट्याचे सोनं वितळून झाले होते. यानंतर पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध घेत वितळलेलं सोनं हस्तगत केलं. हस्तगत केलेलं सोनं कायद्याच्या कचाट्यामध्ये सापडलं. परंतु न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे आता 10 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सुवर्ण गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेचा मार्ग मोकळा झाला होता. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सुवर्ण गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. गेले 2 वर्ष कोरोनामुळे लोकांना अंगारकी चतुर्थी या दिवशी आपल्या लाडक्या गणरायाचं दर्शन घेता आलेलं नाही. आता हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं आहे. या ठिकाणी माघ शुद्ध चतुर्थीला श्री गणेशाचा जन्मोत्सव आणि कार्तिक वद्य चतुर्थीला सुवर्ण गणेशाचा जन्मदिवस उत्साहाने साजरा केला जातो. दिवे आगारमध्ये रूपनारायण, उत्तरेश्वर, पंचमुखी महादेव यांची मंदिरेही पाहण्याजोगी आहेत. या गणेश मूर्तीमागे अनेक वर्षाचा इतिहास आहे. दिवे आगार सुवर्ण गणपती मंदिरातील मूळ गणपतीची मूर्ती पुरातन होती. यापूर्वी या मूर्तीची प्रतिष्ठापना अंदाजे 1865 सालादरम्यान करण्यात आली असावी. या सुवर्ण गणपतीची मूर्ती ज्या ठिकाणी सापडली तिथेच शके 982 चा दिवे आगार ताम्रपट सापडला होता. तो मराठीतील पहिला ताम्रपट मानला जातो. या ताम्रपटावर दिवे असा गावचा उल्लेख असून वेदविद्या पारंगत देवल मावल भट्ट आदी ब्राह्मण राहत होते. त्या काळी सोन्याच्या नाण्यांचा वापर होता. त्यामुळे या गणपतीचा काळही 1000 वर्षापूर्वीचा ठरतो. मूर्तीच्या मुखट्यावरील व्याघ्रमुख पाहून ही मूर्ती दक्षिण भारतीय शैलीची होती असे म्हटले जाते. तर असा आहे दिवे आगार या ठिकाणी असलेल्या श्री सुवर्ण गणपती मंदिराचा इतिहास.
कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. Yeah.